छत्रपती राजाराम महाराज दिंडीच्या प्रवासामध्ये असताना त्यांना कुठेतरी आश्रय घेण्याची आवश्यकता होती। अशा कठीण प्रसंगामध्ये केळदीच्या बेदनूरच्या राणी चेनम्मा यांनी बेदनूरच्या राज्यामध्ये राजाराम महाराजांना आश्रय दिला। मात्र मोगलांना ही बातमी समजल्यावर मोगली सैन्य बेदनूरकडे वळले। तेव्हा छत्रपती राजाराम महाराज बेदनूरच्या राज्यातून पुढे प्रवास करू लागले। बेदनूरच्या राज्यातून तर राजाराम महाराजांनी सही सलामत प्रवास केला आणि महाराज तुंगभद्रा नदीच्या काठी पोहोचण्यात यशस्वी झाले। मात्र संकटांनी त्यांचा पिछा सोडलेला नव्हता। विजापूरचा मोगल सुभेदार सय्यद अब्दुल्ला खान बार्रा हा त्यावेळी त्या प्रदेशातील किल्ले व ठाणे जिंकून घेण्याच्या कामगिरीवर होता। त्याला हातातले काम सोडून छत्रपती राजाराम महाराजांच्या पाठलागावर जाण्याचा तातडीचा हुकूम मिळाला। तेव्हा खानाने आपले सैन्य घेऊन लगेच कूच केले। 3 दिवस 3 रात्री अखंड घौडदौड करीत त्याने छत्रपती राजाराम महाराजांना शिमोग्याच्या मुक्कामी गाठले। तुंगभद्रेच्या पात्रातील एका छोट्या बेटावर छत्रपती राजाराम महाराज व त्यांचे सहकारी यांनी मुक्काम केला होता। त्या रात्री अचानकपणे सय्यद अब्दुल्ला आपल्या फौजेसह त्यांच्यावर तुटून पडला। मराठ्यांनी देखील सावध होऊन आपल्या राजाच्या रक्षणार्थ जोराचा प्रतिकार सुरू केला। मोठी धुमश्चक्री उडाली। या प्रसंगाबद्दलची माहिती आपल्याला साकी मुस्तेद खान आणि केशव पंडित या दोघांमार्फत मिळते। मोगलांनी अचानक हल्ला केल्यानंतर मराठ्यांनी त्यांना जोराचा प्रतिकार करायला सुरुवात केली। रूपाजी भोसले यांनी मोगली सैन्याला थोपवून धरले आणि सरसेनापती संतजी घोरपडे यांचे बंधू बहिरजी घोरपडे यांनी छत्रपती राजाराम महाराजांना त्या धुमश्चक्रीतून सहीसलामत बाहेर काढले। याच प्रसंगामध्ये एका अनामिक मराठ्याने छत्रपती राजाराम महाराजांचा वेश धारण केला होता। त्यामुळे जेव्हा काही मराठे कैद झाले तेव्हा सय्यद अब्दुल्ला खान याला वाटले की आपण छत्रपती राजाराम महाराजांनाच कैद केले आहे आणि अशा प्रकारे मराठ्यांनी पराक्रमाची शर्त करून आपल्या राजाला छत्रपती राजाराम महाराजांना मोगलांच्या छाप्यातून सहीसलामत बाहेर काढले। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।